धोडप या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिराला पालकमंत्री यांनी सदिच्छा भेट दिली. चिखली तालुक्यातील धोडप येथे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी वेळात वेळ काढून भेट दिली. त्यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिराची पाहणी केली आणि मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर नारायण पाटील यांनी शाल श्रीफळ आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन पालकमंत्री यांचा सत्कार केला. तसेच अनिता कोल्हे यांनी माजी महिला व बालकल्याण सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य सविताताई बाहेकर यांचा देखील सत्कार केला. यावेळी गावातील नागरिकांनी 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालयामध्ये गावासाठी अतिरिक्त डीपी, धोडप ते चांधई रस्त्याचे काम, पाणी पुरवठा योजना आणि वारकरी भवन यासारख्या प्रमुख मागण्यांचा प्रस्ताव मंत्री महोदयांसमोर ठेवला. मंत्री महोदयांनी तो प्रस्ताव मान्य देखील केला. त्यानंतर ग्रामपंचायत वाचनालयाला त्यांनी भेट दिली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सविता बाहेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर गणेश कोल्हे, उपसरपंच प्रवीण कोल्हे, माजी सरपंच रमेश कोल्हे, विशंभर कोल्हे व गावकरी उपस्थित होते. प्रतिनिधी निलेश कोल्हे, न्यूज टुडे 24, चिखली, बुलढाणा. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.